नमस्कार मित्रांनो, परत एकदा मी सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आपण या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या समोरील लाल रंगाचे सबस्क्राईब रंगाचे बटन क्लिक करून त्यासमोरील बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील. मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण काइनमास्टर ॲपबद्दल पाहणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्हिडिओबद्दल, एखादा व्हिडिओ घेतल्यानंतर त्याबद्दलची सर्व एडिटिंग पाहणार आहोत, म्हणजे त्यामध्ये व्हिडिओ कसा कट करायचा, नको असलेला भाग कसा कट करायचा, किंवा व्हिडिओचा आवाज कसा वाढवायचा, त्यानंतर व्हिडिओमध्ये मूळ बदल किंवा त्यातमध्ये फोटो घेऊन कशा प्रकारचं एडिटिंग करायचं, म्हणजे व्हिडिओबद्दलची पूर्ण एडिटिंग आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. चला तर मग आपण एखाद्या व्हिडिओबद्दल आपण एडिटिंग करूया. सर्वप्रथम तुम्ही काय करायचं आहे, तुम्हाला कुठल्या व्हिडिओबद्दल एडिटिंग करायची आहे ते व्हिडिओ आपण डाउनलोड करून घ्यायचा. आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की व्हिडिओवर आणि व्हिडमेट नावाच्या ॲपने आपण ते एडिटिंग साठी लागणारे व्हिडिओ आपण डाउनलोड कसा करायचा. मी या ठिकाणी व्हिडिओवर ॲप ओपन करतो आणि बॅकग्राऊंड व्हिडिओ म्हणून एक व्हिडिओ साठी लागणारे व्हिडिओ आपण डाउनलोड कसा करायचा. मी या ठिकाणी व्हिडिओवर ॲप ओपन करतो आणि बॅकग्राऊंड व्हिडिओ म्हणून एक व्हिडिओ डाउनलोड करतो की जे की आपल्याला त्यात एडिटिंग करायचे. तुम्ही तुमच्या पद्धतीने बर्थडे असेल, बर्थडे बॅकग्राऊंड टाकलं तर बर्थडे बॅकग्राऊंड येतं. तुम्हाला आवश्यक असणारे सर्वच बॅकग्राऊंडचे व्हिडिओ तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. ठीक आहे, या ठिकाणी पाहूया. Thank you.
आता हा झाला पहिली बाजू. आता दुसरी बाजू आपल्याला शेवटी जायचं आहे, हा पण भाग नको आहे. थँक्स फॉर वॉचिंग हा भाग नको आहे. तर हा भाग नको असेल तर यावर क्लिक करायचं आहे, खात्रीवर परत जावा. हा राईट भाग आहे, उजवा भाग आहे, त्यामुळे उजव्यावर क्लिक करायचं आणि तो पण भाग या ठिकाणी निघून जातो. पहा गेला निघून. अशा पद्धतीने प्ले करून पाहिलं तो भाग पुढचा निघून गेलेला आहे. ठीक आहे, भाग या ठिकाणी संपला. आता हा भाग तुम्हाला व्हिडिओ खूप मोठा वाटत असेल, तुम्हाला वाटत असेल की अजून एक मला व्हिडिओ घ्यायचा आहे, तर त्यावेळेस काय करता येईल, ह्या दोन ह्या मुख्य व्हिडिओमध्ये अजून एक मला व्हिडिओ घ्यायचा असेल तर काय करता येईल. तर पहा मी काय करतो या ठिकाणी, हा इथपर्यंत हा भाग ठीक आहे, इथपर्यंत घेऊया. आणि याच्यामध्ये मला दुसरा व्हिडिओ ॲड करायचा आहे, तर त्यावेळेस काय करता येईल, त्यावेळेस आपण या व्हिडिओवरती क्लिक करा. पहा बारकाईने लक्ष द्या, माझ्या क्लिक्स दिसत असतील आपणास. त्यासाठी मी शॉर्ट टचेस हे ऑप्शन वापरत आहे. तुम्हाला टच केलेलं दिसतं आहे. उजव्या बाजूला कात्रीवर मी क्लिक करतो. त्यानंतर स्प्लिट ॲड प्ले हेड हे तीन नंबरचं वरील तीन नंबरचं बटनवर क्लिक करतो. पहा या ठिकाणी व्हिडिओचा तुकडा झालेला आहे, तो व्हिडिओ कट झालेला आहे. फरक काहीच पडलेला नाही, सेम व्हिडिओ जर प्ले करून पाहिलं तर ते कंटिन्यू प्ले होणार. पण पहा काहीच बदल झाले नाही, तुम्हाला स्क्रीनवर काहीच फरक दिसत नाही, पण या ठिकाणी गॅप पडलेला आहे, दोन व्हिडिओमध्ये तुकडा झालेला आहे. आता या ठिकाणी तुम्ही तुमचा दुसरा तुम्हाला आवश्यक असणारा किंवा तुम्हाला हवा असलेला, बघा आपण डाउनलोड केला आत्ता व्हिडिओ आलेला आहे, तो मी या ठिकाणी घेतो. पहा हा आता आपण मगासारखाच हा पहिला भाग नको आहे, त्यावर क्लिक करतो वारंवार. तुम्ही वारंवार त्या क्रिया करत तुमच्या लक्षात येईल, हे हळूहळू तुमच्या लक्षात येणार की व्हिडिओ म्हणजे नेमकं हे. पहा ठीक आहे, हा खूप मोठा वाटत असेल तर त्यावर क्लिक करा. राईट टू प्ले हेड, तो राईटच्या बाजूला जाणार. अशा पद्धतीने डावा नको असेल तर डावा कट करून टाका. अशा पद्धतीने पहा व्हिडिओमध्ये दुसरा व्हिडिओ आपण घेतलेला आहे. काहीच अडचण नसेल इथपर्यंत मित्रांनो. तुम्हाला काइनमास्टरवर अतिशय सुंदररित्या व्हिडिओ तुम्हाला बनवता येतील आणि हाच उद्देश आहे ह्या आपल्या चॅनलचं, की प्रत्येकालाच व्हिडिओ निर्मिती चांगल्या प्रकारे जमली पाहिजे. आता पुढचा भाग बघूया. सर्वांना माहीत आहे आपला एखादा फोटो घेऊ शकतो, त्या फोटोवरती क्लिक करून आपण आपल्याला कोणत्या प्रकारचा समजा फोटो, ठीक आहे मी फोटो घेतलेला आहे. आता पहा काल सांग परवाच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आता पाठीमागचा व्हिडिओ, आपला व्हिडिओ आणि आपला फोटो यामध्ये तफावत किंवा मागचं बॅकग्राऊंड दिसत नसेल तर काय करायचं, तर फोटोवरती क्लिक करा. खाली जावा, अल्फा ऑफसिटी नावाचं ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करायचं आणि तो फक्त कमी करायचं. ठीक आहे, अशा पद्धतीने म्हणजे पाठीमागाला सुद्धा दिसेल. तर बॅकग्राऊंड कशा प्रकारचं आहे त्या प्रकारे तुम्ही फोटो निवडा आणि अशा पद्धतीने तुम्ही त्याला अशा प्रकारे ॲनिमेशन. आता प्ले करून पहा, तुम्ही ऑफसिटी जेवढी ठेवाल त्या पद्धतीने. आता फोटोला ॲनिमेशन दिलेलं नाही त्यामुळे बॅकग्राऊंड आपल्याला तसे दिसत आहे. तुम्ही तुमच्या फोटोनुसार त्याच्या ऑफसिटी तुम्ही अशा पद्धतीने. आता ॲनिमेशन देऊया, फोटोवर क्लिक करायचं, ॲनिमेशनवर जायचं आणि त्याला साजेसे असं एकदम ॲनिमेशन तुम्ही देऊ शकता तुमच्या पद्धतीने. तुम्ही कसं देणार या ठिकाणी त्या पद्धतीने तुम्ही देऊन पहा. ठीक आहे, आपण अशा पद्धतीने देऊया, वेळ लागेल चालेल. प्ले करून पहा, अशा पद्धतीने ॲनिमेशन दिलेलं आहे. ठीक आहे, आता दुसऱ्या पद्धतीने सुद्धा आपल्याला व्हिडिओ कटिंग करता येईल. पहा व्हिडिओवर क्लिक करायचं आहे, जो भाग आपल्याला नको असेल, डावा असेल तर डावीकडे बोट लावा, त्याला असं ड्रॅग करा हाताने बोटाने वडा. मी डाव्या बाजूने वडत आहे तर डाव्याच बाजूचा तेवढा भाग कमी होणार आहे अशा पद्धतीने. आणि परत तुम्ही प्ले करून पहा, आपला फोटो आपला व्हिडिओ लहान झालेला आहे. आता दुसरा व्हिडिओ प्ले अशा पद्धतीने.
तुमच्या लक्षात आलं असेल मी काय करत आहे ते। काळजीपूर्वक व्हिडिओ बघा, शेवटपर्यंत पहा। आज व्हिडिओबद्दल पूर्ण एडिटिंग सांगणार आहे। हा जरा भाग, आता मूळचा भाग मित्रांनो, महत्त्वाचा भाग सांगत आहे। आपल्याला बॅकग्राऊंड व्हिडिओचा आवाज नको असेल तर काय करायचं, तर व्हिडिओवर क्लिक करा। आपल्याला मागचा आवाज नको आहे व्हिडिओचा, आपण आपला आवाज देणार आहोत त्याला, किंवा तुम्हाला दुसरं म्युझिक द्यायचं असेल तर काय करायचं, तर व्हिडिओवर क्लिक करा आणि उजव्या बाजूला तुम्हाला या ठिकाणी एक साऊंडचं चिन्ह दिसत असेल, व्हॉल्यूम दिसत असेल, इथं 100% आहे, बरोबर आहे, हे पहा इथं 100% आहे। हे कमी करण्यासाठी 0 ठेवा, नसेल तुम्हाला खूपच आवाज वाढवायचा असेल तर त्याला 200 घेऊन जावा, किंवा तुम्हाला म्यूट करायचं असेल तर त्यावर क्लिक करा, ते म्यूट झालेलं आहे, ठीक आहे। बाकी काहीच करू नका, बॅक या, आता प्ले करून पहा, आवाज बंद झालेला आहे, पहा। आता आपल्याला म्युझिक द्यायचं आहे आपलं, तुम्हाला माहितीच असेल, मागे व्हिडिओ पाहिला असेल तुम्ही। ऑडिओवर क्लिक करा, ऑडिओवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी विविध असे आपले साऊंड जिथून डाउनलोड केलेले आहेत तिथून तुम्ही काय करायचं आहे, मी या ठिकाणी घेतो, प्लसवर क्लिक करायचं आहे आणि प्ले करून पहा। तुमचा व्हिडिओला आवाज आपण दिलाच वाजणार आहे अशा पद्धतीने। तुमच्या लक्षात आलं असेल की आपण परत सांगतो, व्हिडिओवर क्लिक करा, साऊंडमध्ये जावा, म्यूट करा, साऊंडचा आवाज कमी करा, किंवा म्यूट केलं म्हणजे बंद झालं, 100% वाढवायचं असेल तर वाढवू शकता, बंद करायचं असेल तर म्यूट करू शकता। आता 3 भाग पाहिले आपण, व्हिडिओ कटिंग कसे करायचे, नको असलेला भाग कसा कट करायचा, नवीन व्हिडिओ कसा ॲड करायचा, इथपर्यंत तुम्हाला समजलं असेलच, तुम्ही छान प्रकारे यापेक्षा माझ्यापेक्षा चांगलं तुम्ही करू शकाल। आता आपल्या पुढे जायचं आहे, आता लेअरवर क्लिक करा। लेअरमधून गेल्यानंतर तुम्हाला मागे एकदा बोललो होतो की याच्यात बघा इफेक्ट्स आहेत विविध प्रकारचे, त्या इफेक्ट्सवर क्लिक करून पहा मित्रांनो, विविध असे इफेक्ट्स आहेत, त्यातलं तुम्ही वापरून बघा, मी या ठिकाणी काही घेत नाही। आता टेक्स्ट आपण पाहिलेले, टेक्स्ट कुठले तरी घेऊन त्याला विविध टेक्स्टला आपण हे पहा कसं पाहिजे तसं आपण मोठं छोटं तेवढ्या वरची साईज, त्यानंतर आपले फॉन्ट, त्यानंतर कलर, थोडं फास्ट होत असेल तर कृपया सांगा कमेंट्समधून, पहा ॲनिमेशन लगेच देऊया, विविध आहेत त्या, फक्त वाचायचं आणि काम करायचं आहे अशा पद्धतीने पहा, ठीक आहे, अशा पद्धतीने प्ले करून पहा। हॅपी वेगवेगळ्या प्रकारे त्याची पोझिशन तुम्ही ठेवू सेट करू शकता, कुठं ठेवायचं आहे तुम्ही ठरवा, त्याला छोटं लहान, परत टेक्स्टला आपण खालून वर जाण्याचं टेक्स्टला आपण इफेक्ट द्यायचं पाहिजे, टेक्स्टवर क्लिक करा, डाव्या साईडला चावीचं चिन्ह आहे त्यावर क्लिक करा, आपल्या टेक्स्टला हळूच वरी हळूहळू सरकवा आणि परत प्ले करून पहा पहिल्यापासून, ठीक आहे, आणि प्ले करा पहा विविध प्रकारचं टेक्स्ट इफेक्ट, ठीक आहे। इथपर्यंत लक्षात आलं तुमच्या, आता नको असलेला भाग आपण डिलीट कसा करायचा परत सांगतो, व्हिडिओवर क्लिक करा, नको असलेला भाग अशा प्रकारे ओढून घ्या, जिकडला भाग नको असेल, हा पुढचा भाग नको असेल तर दाबून धरा, असं ओढा, बघा कमी होत आहे, समोर आहे आपल्या, ठीक आहे, वाढवायचं असेल तर अशाच पद्धतीने वाढवू शकता, इकडला भाग नको असेल तर इकडला कमी करून घ्या। आता परत व्हिडिओ झूम आणि झूम आउट वगैरे घेऊन बघूया, व्हिडिओवरती क्लिक करा मित्रांनो, पहा समोर, आता हा व्हिडिओ आपल्याला ही बॅकग्राऊंडची स्लाइड आहे तो थोडी मोठी करायची आहे, तर या ठिकाणी या कात्रीच्या शेजारचं चिन्ह आहे क्रॉपचं, त्यावर क्लिक करतो आणि हा बोटाने आणि अशा प्रकारे ड्रॅग करतो, तुमच्या लक्षात आलं असेल पहा, परत डबल करून दाखव अशा, ठीक आहे। आणि इतर तुम्हाला शेवटी भाग काय करायचा असेल तुम्ही लिहू शकता अशा पद्धतीने, फॉन्ट चेंज करतो, तुमचा सराव झाल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की मी कुठे काय क्लिक करतोय, तुमच्या लक्षात येईल ॲनिमेशन देतोय अशा पद्धतीने, प्ले करून पहा, ठीक आहे मित्रांनो। आता लक्षात आलं असेल तुमच्या, आजच्या व्हिडिओमध्ये आपण
आता हा पहा म्युझिकचं म्युझिकची लाईन मोठी आहे, म्हणजे म्युझिक खूप मोठं झालं. मागच्या एक व्हिडिओ याच्यावर बनवला होता की म्युझिक कसं कट करायचं, तर आता ह्याच व्हिडिओमध्ये सांगतो ज्याप्रमाणे आपण व्हिडिओचं काम करतो सर म्युझिकचं पण करायचं आहे. म्युझिकवरती क्लिक करा, कात्रीचं दिसेल चिन्ह ट्रिम आणि त्याच्यावर क्लिक करा. उजवा भाग आपल्याला जास्त झालेला आहे त्यामुळे राईट भाग जास्त असल्यामुळे राईटवर क्लिक करतो. आपली बघा म्युझिक संपला, ठीक आहे. आता प्ले करून पाहूया अशा पद्धतीने, ठीक आहे. बॅकग्राऊंड मूळ व्हिडिओचा आवाज बंद केलेला आहे, कसा करायचा ते पण पाहिलेलं आहे. अजून कमेंटमध्ये तुम्ही मित्रांनो मला सांगू शकता की काय मास्टरबद्दल आपणास नक्की कोणता व्हिडिओ हवा आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये क्रोमा कीबद्दल सविस्तर असं मार्गदर्शन करणार आहे. क्रोमा की म्हणजे काय, ग्रीन इफेक्ट्स, व्हिडिओ कुठून डाउनलोड करायचे, त्याचा वापर कसा करायचा, त्याचा फायदा काय होतो, अतिशय सुंदर असा हा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये मी घेऊन येत आहे. तर परत एकदा विनंती करतो की लाल रंगातील सबस्क्राईब नावाचं बटन दिसत असेल तर कृपया क्लिक करा, त्यावर बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो, आभारी आहे, थँक्यू.